नमस्कार मित्रांनो, एम पी एस सी नॉलेजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो बघा, जसे की आपण आपले सम 40 लेक्चर झालेले आहे मित्रांनो, त्यावर तुम्हाला खूप महत्त्वाचे क्वेश्चन यामध्ये टाकलेले आहेत. आपण रिपीटेड क्वेश्चन जे पण आहेत ते यामध्ये टाकलेले आहेत, तर खूप महत्त्वाचे आहे. व्हिडिओ बघा लास्टपर्यंत बघा मित्रांनो, आणि ह्यादिली तुम्ही व्हिडिओ नक्की बघून घ्या, तुमच्या खूप महत्त्वाचंच आहे आणि ऑल एक्झामसाठी कंपल्सरी क्वेश्चन आहेत, तर तुम्हाला नक्कीच बघावे लागेल मित्रांनो एकदा. तर बघा, आपला विषय आजचा आहे इतिहास, यावर आपण काही रिपीटेड क्वेश्चन बघूया. तर बघा, अ नेशन इन अ मेकिंग या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? अ नेशन इन अ मेकिंग या ग्रंथाचे लेखक कोण आहे? तर कोण आहे? सुरेंद्रनाथ बॅनर्जी आहे. नंतर बघा, राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर व्योमेशचंद्र बॅनर्जी हे होते. कोण? व्योमेशचंद्र बॅनर्जी. नंतर बघूया, राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनास देशातून किती प्रतिनिधी उपस्थित होते? तर राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनात देशातून किती प्रतिनिधी उभे होते? तर 72. किती? 72. नंतर बघा, मराठी सत्तेचा उदय म्हणजेच राईज ऑफ मराठा पॉवर हा ग्रंथ कोणी लिहिला? तर हा ग्रंथ कोणी लिहिला? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी लिहिला. नंतर बघूया, राष्ट्रीय सभेचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण बनले? तर तबुद्दीन तयबजी हे बनले. नंतर बघा, दादाभाई नवरोजी यांनी मुंबईत स्थापन केलेली आहे ईस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखेचे चिटणीस कोण होते? तर कोण होते? तर फिरोजशाह मेहता होते. कोण? तर फिरोजशाह मेहता. कोणती? तर ईस्ट इंडिया असोसिएशन. नंतर बघूया, बघा, सन 1887 भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली? तर सन 1887 भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली? तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी केली. नंतर बघा, लुटीचा सिद्धांतच म्हणजे ड्रेन थेरी कोणी मांडला? लुटीचा सिद्धांत कोणी मांडला? तर दादाभाई नवरोजी यांनी. नंतर बघा, सन 1905 भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? गोपाल कृष्ण गोखले यांनी. कितीमध्ये? 1905. नंतर बघा, ब्रिटिश पार्लमेंटवर निवडून येणारे पहिले हिंदी सभासद कोण? तर दादाभाई नवरोजी हे ब्रिटिश पार्लरमध्ये निवडून येणारे पहिले हिंदी सभासद होते. नंतर बघा, राष्ट्रीय सभेचा खालीलपैकी कोणता कालखंड मवाळ कालखंड म्हणून ओळखला जातो? तर बघा, 1885 ते 1905 हा कालावधी कालखंड मवाळ कालखंड म्हणून ओळखला जातो. नंतर बघा, राष्ट्रीय सभेची स्थापना कधी झाली? तर बघा, राष्ट्रीय सभेची स्थापना 28 डिसेंबर 1885 झाली, राष्ट्रीय सभेची स्थापना. नंतर बघा, राष्ट्रसभेच्या जहाल कालखंडाला कोणते युग म्हणून संबोधले जाते? तर राष्ट्रीय सभेच्या जहाल कालखंडाला टिळक युग म्हणून संबोधले जाते. कोणते? टिळक युग. नंतर बघा, 1907 अधिवेशनात जहाल मवाळ यांच्यामध्ये फूट पडली, तर कोणत्या अधिवेशनामध्ये फूट पडली? तर बघा, 1907 जे सुरतच्या अधिवेशनामध्ये जवाल मवाळ यांच्यामध्ये फूट पडली. नंतर बघा, खालीलपैकी कोणता कार्यक्रम लोकमान्य टिळकांनी सुरू केला नाही? तर बघा, यामध्ये गणोत्सव जयंती त्यांनी सुरू केली, होम रूल चालूवर त्यांनीच केली, शिवजयंती त्यांनीच साजरी केली, पण भीम जयंती यामध्ये लोकमान्य टिळक यांनी सुरू केली नाही. या 4 ऑप्शन मित्रांनो. नंतर बघा, मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली? तर बघा, 30 डिसेंबर 1906 बघा मुस्लिम लीगची स्थापना झाली. लक्षात असू द्या, खालीलपैकी कोणास पंजाबचा सिंह असे म्हटले जाते? तर पंजाबचा सिंह कोणाला म्हणतात? तर लाला लजपत राय यांना. नंतर बघा, सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली? तर सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना एनी बेझंट यांनी केली. कोणी? एनी बेझंट यांनी. नंतर बघा, अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक लाला लजपत राय हे आहेत. कोणते? लाला लजपत राय. नंतर बघा, सर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी कोणता उल्लेख भारतीय असंतोषाचे जनक असा केला आहे? तर कोणी केला? सर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी कोणाचा उल्लेख भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणाला म्हटले गेले त्यांनी? तर लोकमान्य टिळक यांना. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल.
वीडियो आवला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण नक्कीच करा मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ। आणि कोणी सबस्क्राइब करायचं राहिलं असेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तसेच बेल आयकॉनला सुद्धा नक्की दाबा मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला जे पण व्हिडिओ बनवेल ते नोटिफिकेशन येईल तुम्हाला आणि जितकं होईल तितकं आपल्या फ्रेंड्सना पण नक्की शेअर करा मित्रांनो। तर नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया, तोपर्यंत।